गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरी करण्याचं प्रमाण वाढलं असून गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वाहेगाव आमला येथील शेतकरी संजय दरुबा खेत्रे यांच्या शेतातील राहत्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून 2 चोरट्यांनी रोख रक्कम 60,000 रुपये घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु घरमालक संजय खेत्रे व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाठलाग करून 2 जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. चोरी करून पळून जाताना रंगेहात पकडण्यात आलेल्या 2 जणांची नावे राम चव्हाण व तुळशीराम काळे राहणार परतूर आष्टी जिल्हा जालना अशी आहेत. घरातील बेडरूममध्ये कॉटच्या ड्रॉवरमध्ये 60,000 रुपये होते ते या चोरट्यांनी चोरून नेले आहेत अशी तक्रार फिर्यादी संजय दरुबा खेत्रे यांनी तलवाडा पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.